नमस्कार, आहार रस मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नवरात्री निमित्त उपवासाची रेसिपी करणार आहोत। त्यासाठी मी एक तास आधी एक कप भगरमी अशी भिजत घातलेली आहे, 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, साल काढून घेतले आहे, 2 चमचे खोबऱ्याचा किस, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून मी घेतली आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, उपवासाचं सेंधव मीठ घेतलंय, ते चवीनुसार घ्यायचंय तुम्हाला, आणि 1 चमचा जिरं। चला तर मग सुरू करू। आता आपल्याला भिजवलेली भगर बारीक करून घ्यायची आहे। त्याच्या आधी मी हे वरती जे भिजायला टाकलेलं पाणी होतं ते काढून घेते आणि मग नुसती भगर मिक्सरच्या भांड्यात टाकते। मिक्सरच्या भांड्यात भगर काढून घेतली। आता त्याच्यात आपण आपल्या चवीनुसार मिरच्या टाकूया, थोडं जिरं, थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली, चवीनुसार मीठ। आता हे आपण पेस्ट करून घेऊया मिक्सरमध्ये। आपली पेस्ट रेडी झालेली आहे। आता एका बॉलमध्ये काढून घेऊया आपण आणि बाजूला ठेवून देऊया। आता भगरीचं पीठ रेस्ट करायला ठेवले, तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करूया। थोडी पातळसर भाजी करायची आहे। उकडलेले बटाट्यांचे मी काप करून घेतलेले आहे आणि बाकी इन्ग्रेडियंट मगा सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आहे, खोबऱ्याचा किस, सेंधव मीठ, जिरं, बारीक चिरलेल्या मिरच्या। कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप घाला, 1 चमचा। तेल गरम झालंय, आता आपण जिरं घालूया। छान जिरं तळतळतंय, मिरची बारीक चिरलेली, परतून घ्यायचं थोडंसं। आता बटाटे घालायचे, त्याच्यात पुन्हा परतून घ्यायचंय, सेंधव नमक, शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा किस, सर्व घालून आता परतून घेऊया। थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ सर्व। बारीक चिरलेली कोथिंबीर भाजी तयार झाली। आता ही बाजूला ठेवून घेऊया आपण, उकळी आलेली आहे बघ। आता आपण भगरीचे धिरडं किंवा थालीपीठ म्हणतो उपवासाचं, ते करून घेऊया। पीठ मिक्स करू परत हलवून घेतलंय, नाही तर खाली बसतं ते। तवा गरम करायला ठेवलाय। तवा गरम झालाय, त्यावर तेल टाकून घेतलंय। आता भगर आपण त्याच्यावर टाकून घेऊया। आता मध्यम आचेवर झाकण ठेवून आपण होऊ देऊ, वरून थोडं तेल सोडून घेऊया। बघा चांगली जाळी पडते, जरा बघा मस्त छान जाळी झाली, एका बाजूने झालंय थालीपीठ आपल्या दोन्ही बाजूने भाजून झाले थालीपीठ। आता टिश्यू वरती काढून घेऊया। आता असेच बाकीचे पण करून घेऊ। एका बाजूने परतून झालंय, असंच आपण तेल सोडून दुसऱ्या बाजूने परतून घेऊया। चला तर मग मस्तपैकी आपली नवरात्री स्पेशल उपवासाची थाली तयार झालेली आहे। आपले भगरीचे थालीपीठ तसेच आपण मस्त बटाट्याची भाजी जी केली होती, छान मी ताटात सर्व्ह केलेली आहे। त्याच्यासोबतच मी घेतलं आहे ॲपल जॅम आणि बटाट्याची कोशिंबीर। ह्या दोघींची, दोन्ही रेसिपीची लिंक मी वरती देईन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आजच्या आपल्या ह्या मेन्यूसोबत भगरीचे थालीपीठ तसेच बटाट्याच्या भाजीच्या मेन्यूसोबत ह्या दोन रेसिपी पण तुम्ही चेकआउट करा आणि नक्की करून बघा। तुम्हाला आमची नवरात्री स्पेशल उपवासाची थाली कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि अशीच तुम्हीही करून बघा आणि तुमच्या कुटुंबासोबत ह्याचा आस्वाद घ्या। आमच्या आहारस चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्यू।